नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसबद्दल एक अपडेट आलेली आहे आणि जे उर्वरित पदे आहे आणि जो रिझल्ट लागणार कधी आहे त्याबद्दलचं एक परिपत्रक जाहीर झालेलं जा आहे तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे एक परिपत्रक पाच एक दोन हजार चोवीसला जाहीर झालेला आहे तर विषय बघा काय दिलेला आहे याच्यामध्ये तर तर विषय आहे जिल्हा परिषद गट क सेवा पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचना त्यानंतर बघा जिल्हा परिषद गट क सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस सवर्गाच्या परीक्षा घेण्याचे आयोजित होते म्हणजे तीस ज्या पोस्ट होत्या पूर्ण जिल्हा परिषद भरतीमध्ये त्यांच्या परीक्षा घेणं गरजेचं होते त्यानुसार त्यान सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहे म्हणजे पंचवीस पोस्टच्या एक्झाम कम्प्लीट झालेल्या आहे त्यामधून पाच पोस्टच्या एक्झाम बाकी आहे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तर ह्या पासपोस्टच्या एक्झाम अजूनपर्यंत बाकी आहे तर परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पूर्ण करावी यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हे जे पद आहे यामध्ये अंतर्गत व्हॅकन्सी येत आहेत म्हणजे जागा येत आहेत त्यामुळे या पदांचा रिझल्टसुद्धा वेटिंगवर ठेवण्यात येणार आहे तर यामधून बाकी जे चोवीस पद आहे चोवीस ज्या पोस्टची एक्झाम झालेली आहे त्यांचा रिझल्ट लवकरात लवकर लावण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर या चोवीस पोस्टचा जो रिझल्ट आहे तो येत्या काही दिवसामध्ये साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे उर्वरित पदे आहे जिल्हा परिषदेचे ते उर्वरित पदेंची जा एक्झाम जानेवारीच्या जा शेवटच्या वीकमध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर उर्वरित पदांबद्दल अजून कोणतीही अपडेट साईटवर उपलब्ध झालेली नाही आहे पण येत्या काही दिवसामध्ये साईटवर उपलब्ध होणार आहे आणि रिझल्ट जो आहे चोवीस पोस्टचा तो सुद्धा साईटवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे आदेश देण्यात आलेले आहे तर यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा